नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये गणित या विषयावर काही विशिष्ट पद्धतीचे प्रश्न विचारले जातात किंवा बुद्धिमत्ता चाचणी या विषयांतर्गत सुद्धा काही संकीर्ण प्रश्न गणित या विषयावर जे आधारित असतात ते विचारले जातात। तर अशा काही प्रश्नांचा आपण या व्हिडिओच्या सिरीजमध्ये अभ्यास करूया। तर या सिरीजमध्ये गणितावर आधारित काही प्रश्न जे स्पर्धा परीक्षेला विचारले जातात त्यांचा अभ्यास करूया। पहिले उदाहरण आपण घेऊया। एका शेतात काही गाई व काही गुराखी आहेत। गाई व गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे। तर त्या ठिकाणी गाई व गुराखी किती आहेत? आता अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न गणितावर आधारित आहेत, कारण अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला गणितामधल्या काही संकल्पनांचा उपयोग करावा लागतो। आता हे विशिष्ट उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला गणितामधल्या समीकरण या घटकाचा उपयोग इथं करायचा आहे। म्हणजे या उदाहरणामध्ये काही गाई व काही गुराखी दिलेली आहेत, मग गाई व गुराखी या दोन गोष्टींसाठी आपण दोन चल गृहीत धरूया आणि त्याच्यापासून दोन समीकरणं तयार करू आणि मग त्यावरून दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आपण काढू शकतो। आता यासाठी समजा या उदाहरणामध्ये दिलेले दोन जे घटक आहेत गाई आणि गुराखी, तर यामध्ये एक्स गाई आहेत असं आपण गृहीत धरूया आणि गुराख्यांची संख्या वाय आहे असं आपण गृहीत धरूया। मग असं जर असेल तर इथं उदाहरणामध्ये दिलेल्या माहितीनुसार गाई व गुराखी यांच्या डोक्यांची संख्या 26 आहे। जर आपण विचार केला तर इथं गायींची जितकी संख्या असेल तितकीच त्यांच्या डोक्यांची संख्या असेल आणि गुराख्यांची जितकी संख्या असेल तितकीच त्यांच्या डोक्यांची संख्या असणार आहे। म्हणजे या उदाहरणासाठी आपण गायींची संख्या एक्स आहे असं गृहीत धरले, त्यामुळे त्यांच्या डोक्यांची संख्यासुद्धा एक्स असणार आहे, अधिक गुराख्यांची संख्या वाय आहे म्हणजे त्यांच्या डोक्यांची संख्यासुद्धा वाय असणार आहे, म्हणजेच एक्स अधिक वाय बरोबर 26 मिळेल आपल्याला। आता हे एक समीकरण आपण तयार केलं। दुसरी माहिती जी आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे गाई व गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे। आता इथं समीकरण करताना एक काळजी आपल्याला घ्यायची आहे की एका गाईला चार पाय असतात आणि गायींची संख्या आपण एक्स गृहीत धरलेली आहे, त्यामुळं गाईच्या एकूण पायांची संख्या 4x होईल। म्हणजे एक उदाहरण आपण जर घेतलं, समजा इथं 10 गाई असतील तर त्यांच्या एकूण पायांची संख्या किती असेल? एका गाईला चार पाय, तर 10 गाईंना एकूण 40 पाय असतील। हे आपण कसं काढलं? तर 10 × 4। त्याच पद्धतीनं जर इथं गाई एक्स असतील तर त्या गाईंच्या पायांची संख्या 4x होईल। त्याच पद्धतीनं गुराख्यांची संख्या वाय आहे आणि गुराख्यांना माहिती आपल्याला की एका गुराख्याला म्हणजे एका माणसाला दोन पाय असतात, मग वाय गुराखे असतील तर त्यांच्या एकूण पायांची संख्या होईल 2y। आणि ह्या दोन्हीची जर बेरीज केली तर ती एकूण पायांची संख्या होईल आणि एकूण पायांची संख्या आपल्याला 98 दिलेली आहे, म्हणून बरोबर 98 असं आपण लिहू शकतो। म्हणजे इथं दोन समीकरणं आपण तयार केली दिलेल्या माहितीनुसार, डोक्यांची संख्या त्याच्यावरून एक समीकरण तयार केलं आणि पायांची संख्या त्याच्यावरून दुसरं समीकरण तयार केलं। आता हे जे एक समीकरण पहिलं आपण तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये एक्स जर आपण समीकरणाच्या उजव्या बाजूला घेतलं तर इथं मिळेल आपल्याला वाय बरोबर 26 − x, कारण अधिक एक्स पडेल गेल्यानंतर ते −x होतील। आता ही वायची किंमत या दुसऱ्या समीकरणामध्ये आपण ठेवूया, म्हणजे 4x आहे तशी लिहू, अधिक 2 × वायची किंमत आहे 26 − x, ती इथं ठेवूया 26 − x बरोबर उजवी बाजू 98 आहे तशीच। आता हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे, मग 4x अधिक 2 × गुणूया 26 × 2 म्हणजेच 52, अधिक वजा गुणाकार वजा येईल 2 × x 2x बरोबर 98 मिळतील। मग 4x − 2x उत्तर मिळेल 2x बरोबर 98 आहे तशीच ठेवूया उजव्या बाजूला आणि 52 जे डाव्या बाजूला आहेत ते उजव्या बाजूला घेऊ म्हणजे होतील −52। त्यानंतर 2x बरोबर 98 − 52 उत्तर मिळेल 46 आणि या आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे, त्यामुळं 2 × x आहेत ते 2 आपण उजव्या बाजूला घेऊया, छेदात जाईल म्हणजे 46/2 होतील। जर 2 ने भाग घालवला तर इथं 23 भाग जाईल, म्हणजेच
एक्स बरोबर आपल्याला किंमत मिळेल 23. याचा अर्थ या समीकरणामध्ये गायींची संख्या, त्याच्यासाठी अक्षर आपण एक्स गृहित धरलेला आहे, म्हणजे गायींची संख्या इथं 23 होईल. प्रश्नामध्ये गुराख्यांची संख्यासुद्धा विचारलेली आहे, मग ती काढण्यासाठी आपण या समीकरणाचा उपयोग करूया, म्हणजे वाय बरोबर 26 वजा एक्स हे समीकरण आपल्याला मिळाले. मग वाय म्हणजेच गुराख्यांची संख्या, ती काढण्यासाठी 26 वजा एक्स या समीकरणाचा आपण उपयोग करू शकतो. आणि एक्सची किंमत आपण काढलेली इथं, एक्सची किंमत आहे 23, म्हणजे इथं मिळेल वाय बरोबर 26 वजा 23 म्हणजेच 3. याचा अर्थ या प्रश्नामध्ये विचारलेल्या गायींची संख्या 23 असेल आणि गुराख्यांची संख्या असेल 3. तर अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण गणितामधल्या समीकरण या घटकाचा उपयोग केला. तर अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठी काही वेळा गणितामधल्या संकल्पनांचा उपयोग करून आपण ते प्रश्न सोडवू शकतो.